एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ब्लॉगची सुरुवात मी ऑलमोस्ट सकाळ करते. सगळे कामं झालेली आहेत, फक्त जेवण बाकी आहे. टिंटू आणि दीपक झोपलेलं आहे ॲज युजुअल. टिंटू आमची रात्री 1 उठली, ती सकाळी 5 झोपली. बाजूला ना कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला साऊंड येत असेल मे बी, किंवा माझा साऊंड तुम्हाला ऐकायला येत नसेल. सो त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या, अगदी समोरच आहे. आणि टिंटू आमची सकाळी 5 झोपली आहे ना, ती अजूनपर्यंत झोपली आहे. एकदा उठली, दूध पिली आणि परत झोपली ती. सो एक मिनिट, हा आवाज शांत, साऊंड कमी झाला आहे. तर आज मी तुमच्याजवळ भोपळा टाकून, मटार टाकून अशी खिचडी मी पिल्लूला कशी करते. आणि भोपळा बेबीसाठी हेल्दी आहे. जर तुमचं बाळ पाणी कमी पित असेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, तर जे जास्त वॉटरी फूड आहेत ते द्या. जसं की पालक, भोपळा, रताळ, ते तुम्ही द्या. ज्याच्यात जास्त फायबर्स असतील ते पदार्थ तुम्ही द्या. माझं लक्ष ना तिकडे आहे, कारण की पिल्लू आणि दीपक तिथे झोपली आहे ना, तर ती मुवमेंट करते हळूहळू त्याच्यामुळे. सो ते तुम्ही द्या त्यांना. सो आज ते करणार आहे, तर त्याची रेसिपी शेअर करेल. आणि एक इव्हिनिंगला अजून एक मी स्नॅक करणार आहे त्याच्यासाठी, ते पण तुम्ही तुम्हाला मी त्याच टायमिंगला सांगेल. संध्याकाळपर्यंत म्हणजे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. सो ती एक रेसिपी तुमच्याजवळ शेअर करेल. ते तुम्ही ॲज अ ब्रेकफास्ट पण देऊ शकता, इव्हिनिंगचा स्नॅक पण देऊ शकता. पण झालं असं पिल्लू आमची सकाळी उठली नाही, लेट झोपली त्याच्यामुळे. सो जे ब्रेकफास्ट असतो तो स्किप झाला आहे तिचा. सो आता तिला डायरेक्ट लंचच आहे, त्याच्यामुळे आता मी तुमच्याजवळ एक रेसिपी शेअर करते आणि इव्हिनिंगला एक करते. सो पिल्लू उठली की मी तुम्हाला दाखवेलच. आणि आता पटकन जेवण करून घेते. आज आम्हाला करते वांगं बटाट्याची भाजी आणि कपडे वगैरे सुकत घालते. बाकीचे सगळे कामं झाले आहेत, आता फक्त पिल्लू उठायचं बाकी आहे. दीपक उठला की त्याला चहा वगैरे द्यायचं, बस ॲज युजुअल. आणि जे मी काल प्रीमिक्स तयार केलेलं, म्हणजे करायचं आहे मला, मिक्सरला ग्राइंड करायचं आहे, ते पण करायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी आज झाल्या पाहिजेत, सगळ्या पटपट आवडते. त्याच्यामुळे मी सकाळी 9 उठले आणि आता वाजत 11 उठली. थोडंसं आवरलं, थोडंशी लोळी वगैरे, आणि मग आता झोप पण येते. पण आता पटकन कामं आवरून घ्यायची आहेत, ते तर मग नंतर कळंबा होऊन जातो. सो चला पटकन आवरून घेते. माझी भाजी पण रेडी. आज मी केले वांग बटाट्याची भाजी. सो ती पण आता रेडी आहे. आता करते पिल्लूचं जेवण, ते तुम्हाला मी शेअर करते. आज शेंगदाण्याचं कूट टाकून मी केलं आहे. सो आता भाजी रेडी, चपाती करायची आणि पिल्लूचं जेवण करायचं आहे. सो चला आता पटकन पिल्लूची रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते. लसूण घेतलं आहे, कढीपत्ता कापला आहे बारीक, कोथिंबीर, टोमॅटो आणि भोपळा हे मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, फ्रीजरमध्ये. सो हे भोपळा आहे आणि डाळ आणि सॉरी मूग डाळ आणि तांदूळ. सो चला. सो इथे भोपळा टाकून खिचडी कशी करतात ती रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते. तूप घेतलं, तुपामध्ये मी राई टाकलं, राई थोडं तडतडून दिलं, त्याच्यानंतर जिरं टाकलं. आणि तुम्हाला सांगते भोपळ्याची खिचडी ना एकच नंबर लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तुम्ही ज्यूस नाही, प्युरी पण देऊ शकता स्टीम करून बाळाला. त्याच्यामध्ये गुळ पावडर ॲड करून पण देऊ शकता. तुमचा जर बेबी 6 असेल ना, तर तुम्ही तसं देऊ शकता. त्याच्यामध्ये कसं स्टीम करायचं, त्याला बॉईल करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. आणि आपलं थोडीशी तुपाची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची, त्याच्यामध्ये हलकंसं गूळ टाकायचं. गूळ नाही टाकलं ना तरी चालेल, कारण का ऑलरेडी स्वीटनेस असतो भोपळ्यामध्ये. सो तसं तुम्ही फीड करू शकता बाळाला. आणि बाळ आवडीने खातं भोपळ्याची प्युरी. पिल्लू आमची 6 होती ना, तेव्हा मी तिला असं द्यायची भोपळ्याची प्युरी, गाजरची प्युरी. सो तुमचं बाळ 6 असेल किंवा कोण असेल, तर तुम्ही असं रेसिपी देऊ शकता. भोपळा चांगला, भोपळा रताळं वगैरे. सो आता जिरं टाकलं, जिरं तडतडून दिलं, त्याच्यानंतर मग मी लसूण टाकलं. लसूणच्या 2 घेतल्या चांगल्या. नंतर कढीपत्ता टाकला, तो पण मी कापून टाकला, कारण का तो पण तिच्या पोटात गेला पाहिजे कढीपत्ता. त्याच्यामुळे अख्खा टाकला असं तर तिला खाता नसता आला. सो मी तो छोटा छोटा बारीक कट केला आणि टाकला. तुम्ही पण कढीपत्ता टाकत असाल तर भाजीमध्ये कट करून टाका, जेणेकरून बाळाच्या पोटात जाईल आणि आपल्याही आपलं जेवण करतो त्याच्यामध्ये आपण पण कट करून टाका, जेणेकरून आपल्या पोटात जाईल. सो टोमॅटो टाकला, टोमॅटोला पण तेलामध्ये तुपामध्ये थोडंसं परतवून घेतला. आणि भोपळा घेतला, भोपळा टाकला. भोपळ्याची क्वांटिटी बघते तुम्ही, जास्त घेतली आहे. सो भोपळा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकलं, हळद, जिरे पावडर, गरम मसाला आणि धणे पावडर. बस एवढेच मसाले टाकले आणि थोडंसं एकदम किंचितभर तिखट टाकलं बस. आणि त्याला नीट अगदी मिक्स करून घेतलं. तुम्ही हे नक्की भोपळ्याची रेसिपी ट्राय करा.
पिल्लूपेक्षा ना दीपकला या टाईमला जास्त आवडलेले भोपळ्याची खिचडी, कारण का जास्त झालेली सो त्याला पण दिली. पिल्लूचं जे एक्स्ट्रा कानं असतं उरलेलं किंवा काय ते आम्ही खाऊन घेतो, टाकत नाही कधी. आणि ह्याच्यामध्ये मी आता डाळ आणि मुगडाळ, सॉरी भात आणि मुगडाळ मिक्स केलेलं ते धुवून टाकलं आहे आणि अगदी 3-4 शिट्यांमध्ये चांगलं एकदम स्मूथ होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नंतर वरतून कोथिंबीर टाकली. हे सगळं जर तुम्ही फोडणीमध्ये टाकलं ना तर भाताला फ्लेवर पण चांगला येतो आणि जेवणाला फ्लेवर येतो. जर आपण नुसतंच असं बॉईल दिलं ना की त्याला एवढा फ्लेवर नाही. जर तुम्ही तडक्यावाला बनवलं ना तर त्याला फ्लेवर पण येतो आणि बाळ आवडीने खातं. त्याच्यामुळे तुम्ही पण असं ट्राय करा की तडकेवाला बनवेल. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि आता ह्याच्यात 4 शिट्ट्या घेईल. आणि खिचडी आहे ती रेडी. पिल्लू झोपलेली त्याच्यामुळे ती उठल्यावर आता ही खाईल. सो आणि आज तिला भरपूर दिवसांनी मी भोपळा दिला आहे, भरपूर दिवसांनी. सो चला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. सो आता तुम्हाला मी दाखवते झाल्यानंतर ती कशी होते ती. सो अशा प्रकारे ही खिचडी तयार झाली आहे. आणि तुमचं बाळ जर आहे ना असं हार्ट खात नसेल ना तुम्ही ह्याला मिक्सरला लावून देऊ शकता. पिल्लू उठलेली सो तिला आता मी हे भरवते. तिला भरवून वगैरे झाल्यानंतर मला तिचं सॅरलेक्स आहे मी ते कालच भाजून ठेवलेलं. सो आज ते मला ग्राइंड करायचं होतं. सो मी आता त्यांना ग्राइंड करून घेते, जेणेकरून आता पावसाळ्यामध्ये कसं लाईट जाते किती वेळा काय, त्याच्यामुळे कधी कधी जेवण करायला लेट होतो. विदाऊट लाईट आपल्याला काय करता येत नाही. त्याच्यामुळे हे असं प्रीमिक्स रेडी असेल ना मग ते बरं पडतं. त्याच्यामुळे मग मी बनवून ठेवते, कारण का माझं जे जुनंवालं प्रीमिक्स होतं ना ते संपत आलेलं. सो हे मी आता बनवून ठेवलं आहे. सो आता हे मला 2 आठवडे कमीत कमी चालेल. आणि अगदी बारीक तुम्ही पेस्ट करू शकता, याची पावडर करू शकता. तुम्ही गाळणी असते, चाळणी असते, त्याच्याने चाळून पण घेऊ शकता. तुमचं जर बाळ एकदम मऊ खात असेल तर तुम्ही चाळणीने चाळून घ्या. पिल्लू आता खाते त्याच्यामुळे मी जास्त काही असं पावडर फॉर्ममध्ये करत नाही, ते शिजून जातं. त्याच्यानंतर मग मी ड्रायफ्रुट्स होते ते पण मी मिक्सरला लावून घेतले. ह्या टाईमला मी तांदूळ आणि मिक्सर वेगळे मिक्सरला लावले आणि जे ड्रायफ्रुट्स आहेत ते वेगळे लावले, कारण का ड्रायफ्रुट्स आहेत ना ते सगळ्यामध्ये यूज होतात. जसं की खीर करते किंवा काय सॅरलेक्समध्ये पण टाकता येतं. तिचं मिल्कशेक करते त्याच्यात पण ॲड करता येईल. त्याच्यामुळे मग मी एकदाच अशी ड्रायफ्रुट्स बनवून ठेवली. आणि आत्ता थोडंसं आपण बोलतो ना की पावसामध्ये थोडासा ओलावा असतो आपल्या घरी, मग घरामध्ये पण असा थोडासा ओलावा जाणवतो. त्याच्यामुळे मी जी ड्रायफ्रुट्सची पावडर आहे ती मोस्टली करून मी फ्रीजमध्ये स्टोअर करते. सो हे माझं असं प्रीमिक्स तयार झालं आहे. हे ड्रायफ्रुट्स पावडर आहे ही मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. आणि तुम्हाला मी दाखवते की पिल्लूचं मी कसं स्टोअर करून ठेवते. हे आज केलेलं सॅरलेक्स आहे, म्हणजे आता मी जे ग्राइंड केलेलं आहे ना ते सॅरलेक्स आहे. आणि हे जे आहे ते मी ऑलरेडी करून ठेवलं आहे. हे तुम्हाला येलोईश थोडं दिसत असेल आणि व्हाईट दिसत असेल का, कारण का हे थोडंसं जुनंवालं आहे ना, ते तुपामध्ये भाजलेलं आहे त्याच्या ड्रायफ्रुट्स वगैरे. आणि हे तुपामध्ये भाजलेलं नाही आहे, हे नॉर्मल भाजलं आहे. जेव्हा मी करेल ना तेव्हा त्याच्यामध्ये तूप ॲड करेल. आणि हे ड्रायफ्रुट्स पावडर आहे ही पण मी स्टोअर करून ठेवलं आहे. ही मला जेमतेम आठवडाभरच जाईल, कारण का पिल्लूला शेक वगैरे भरपूर कसं काहीतरी असतं. आणि हे वोट्सची पावडर आहे ही पण करून ठेवलं आहे. ही ऑलमोस्ट संपली आहे, कारण का माझ्याकडे वोट्स आहेत ते संपले. तर जेव्हा येतील तेव्हा त्याची पावडर करून ठेवेल. आणि हे नाचणीचं सत्व, हे असे प्रीमिक्स सगळं मी रेडी करून ठेवते, जेणेकरून कधीतरी आपल्याला बरं पडतं. लाईट गेली, कुठे जायचं, इमर्जन्सी तिला भूक लागली किंवा आपल्याला कुठे घाईगायत जायचं आहे, त्या टायमिंगला त्यांना आपण करून भरवू शकतो. त्याच्यामुळे असे प्रीमिक्स घरात रेडी असले ना की ते बरं पडतं. त्याच्यानंतर मग जर तिला भरवून वगैरे झालं, तिचं प्रीमिक्स वगैरे तयार करून झालं, भांडी होती ती धुतली. आणि आता मला मॅट्रेसवरती जी प्रोटेक्ट आपण म्हणजे बाळ शू वगैरे करतो ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपण मॅट्रेस प्रोटेक्टर घेतो, ते घालायचं होते. कालच धुतलेलं सो ते घातलं. आणि तुम्ही बेडवरती बघते मला अशा प्रकारे कुशन लावावे लागतात, कारण का पिल्लू इतकी मस्ती करते ना, भिंतीवरती डोका पट्टे काय करते, त्याच्यामुळे पुरं सेफ्टी घेऊन मला तिच्या हाईटनुसार मला ते सगळं कवर करावं लागतं. आणि नंतर मग तिची आंघोळ वगैरे झालेली, कारण का लास्ट जेवण आहे ना तिला आम्ही तिच्या हाताने खायला देतो थोडंसं. सो ती पुरी भरून जाते, त्याच्यामुळे मग तिला आंघोळ घालतो जेवण झाल्यानंतर. सो तिची आंघोळ वगैरे झाले, मेकअप वगैरे झालं आहे. ॲज युज्युअल जेव्हा तिची केस विंचरायची असतात ना ते दीपकच विंचरतो. कधीही जरी मी विंचरली ना तरी तो त्याच्या स्टाईलनेच विंचरणार. सो तिची केस वगैरे विंचरून झाली, सगळी रेडी झाली. आणि नंतर मग तिला झोपवली मी आंघोळ घातल्यानंतर. हो दुपारनंतर मी आता 7 वाजता 7 वाजता व्हिडिओ चालू केला, कारण का पिल्लू झोपलेली, दीपक गेला तेव्हा मग मी पण झोपली. ऑलमोस्ट थोडीशी कामं आवरली आणि झोपली. त्याच्यानंतर मी उठली 6:30 उठली आणि कचरा काढला पहिला, कारण का दिवा लावायचा आहे. कचरा काढला, थोडंसं कॉफी घेतली आणि दूध गरम केलं ना. आणि पिल्लूला जस्ट उठतावले. पिल्लू बघा आमची बघा पिल्लू
पिल्लूच्या ओठात दात घुसलाय, इकडे दात घुसलाय तिच्या. काल काय झालं, रात्री खेळत होती, रात्री उठलेली ही, एकला उठली, 12 झोपली आणि ती ऑलमोस्ट 5 झोपली. हां, आणि त्याच्यानंतर मध्ये खेळत होती ना, तर ते कुकी कशी कुकी दिसली ना की ती पळतच सुटते. सो कुकी तिला दिसली, कुकी तिच्या तिच्या वेणी जात होती, तिला वाटलं हिच्याकडे येते. ती पळत पळायला लागली, हसता हसता आली आणि जोरात अशी बसली खाली ना, ते असं असंच झालं असेल तर ते लागलं ते. पण तिला कळलं, लागलं मी रिॲक्ट नाही केलं, त्याच्यामुळे तिने पण रिॲक्ट नाही केलं. थोडं तिने असं असं केलं, मी काय ते तिला करून दिलं आणि ऑलमोस्ट मी थोडं 5-10 चेक केलं की काय झालं, काय दिसत होतं मला लागलं, पण मी लगेच इन्स्टंट नाही केलं. ऑलरेडी तिथं छोटंसं लागलेलं, तिथेच लागलं तिला. आता पाऊस चालू आहे बाहेर, दिवा लावायचे. दूध सोबत खेळतीये, दूध पिली. सो तिला ना मी एक शिकवलेलं आहे की पाणी पिलं, दूध पाणी तर कमी पिते ती, तरी पण पिते तेवढं पिते, पण दूध पिलं की बॉटलला झाकण लावायचं. सो आता तिचं तेच चालू आहे बघा. ठेवते ती पण लावते ना, दूधला दूधच्या बॉटलला झाकण लावते ना. कशी लावते, कशी लावते माझ्या शोना. पिल्लू आमची आंघोळ करायला जाते ना, स्वतःच टॉवेल उचलून घेऊन जाते, कारण का आंघोळ तिला आवडते. दिवा वगैरे लावलाय पिल्लू आहे तिची ती खेळते गाड्यांसोबत आणि बडबड चालू आहे तिची. इथेच बसली आहे, इथे बसली आणि दिवा लावलाय ना, तर ते धूप जे लाईट असते ना ते बघत बसते आणि काहीतरी बोलत बसते आणि देवाकडे बघून बघा तिला पण रोज घेते पूजा करताना. सो मी तुम्हाला सकाळी बोललेली की एक रेसिपी शेअर करेल इव्हिनिंगला. सो झालंय असं की आता वाजलं तर ऑलमोस्ट 7, पिल्लू मला वाटलं उठून जाईल आणि मी पण उठून जाईल 6. सो ते काय पॉसिबल नाही झालं आणि आता जर मी तिला ते दिलं ना खायला तर ती रात्री जेवणार नाही. सो आता बेस्ट वे आहे की तिला मी बनाना मिल्कशेक देईल आता तिला आणि एक बिस्किट देईल, 1.5 बिस्किट देईल आणि थोडीशी शेव, आणि नंतर मग मी तिला 9-9:30 भरवायला घेईल. त्याच्यामुळे तो टाईम पिरियड आहे ना, तिने जर ते खाल्लं ना त्याच्यानंतर मग ती जेवणार नाही रात्री. सो मी आहे ना उद्याच्या व्लॉगमध्ये ते शेअर करेल, सकाळी तिचा ब्रेकफास्ट असेल तो नक्की मी शेअर करेल आणि सगळ्यांच्या घरी ते अवेलेबल असणारच. आणि तुम्ही पण नक्की ते रेसिपी ट्राय करा, काय असेल ना ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. सो आज बनाना मिल्कशेक करेल आणि हा जो नेल आहे ना तो कुकीचा लागलाय मस्ती करता करता. सो आता थोड्या वेळाने पिल्लूला भरवेल बनाना शेक. नाही बनाना शेक पिशील ना, हा तिचं तेच चालू आहे. दिवा चालू असला ना की तिथेच बघत बसते आणि बडबड बडबड बडबडत बसते. बघा बघा राग बघा राग बघा कशा लागला, कशा शिवलेला लागला. हॅलो, द विल ऑन द बस गो राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड, द वॅपर्स ऑन द बस गो स्विश 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 ऑल थ्रू द टाउन, द बेबीज ऑन द बस गो down, the mom is on the bus go, the mom is on the bus go, काय तरी दिसलं खेळण्यांमध्ये गेली. चला आता ते खेळणी खेळणी पसारा पसारा होतच राहणार. कशा फेऱ्या मारणं चालू आहे बघा, ऑलमोस्ट हे भरपूर वेळ ऑलमोस्ट तुम्हाला सांगते 5-10 झाले असतील, ती नुसती अशीच चालत राहते तरी पण थकत नाही. आता बिस्किट खाते ती, आतापर्यंत उठल्यापासून तिने काय काय खाल्लं सांगते, थोडं थोडं खाल्लंय पण काय काय खाल्लंय सांगते. उठली, दूध पिलं, दूध पिऊन झाल्यानंतर मला कुकर वगैरे लावायचं होतं, थोडंसं किचनमध्ये काम होतं, ही एका ठिकाणी बसावं म्हणून मी तिला शेव दिलेली, ती शेव खाल्ली तिने, थोडीशी खाल्ली. त्याच्यानंतर मग तिने परत एकदा बिस्किट खाल्लं अर्ध, आता परत अर्ध बिस्किट खाते, म्हणजे टोटल 1 बिस्किट खाल्लं आणि खजूर खाल्ले 2.
काळे खजूर असतात ना ते भरवले तिला, आणि हा केळा पण खाल्लं तिने. आणि आता फिरते इकडे तिकडे, कसं चाललंय बघा. कसे खाते, कसे चालते. हा आधी मला खूप साऱ्या कमेंट यायचं, तुमचे पिल्लू अजून चालत नाही चालत नाही. आता पिल्लू आमचे खूप चालते, म्हणजे जरा पण बसत नाही खाली, नुसते चलते राहो. ए ए ए ए ए एवढा एवढा बघितलं की एवढा तोंडात घातलं तिने, ती अशीच करते आणि पळाली. खाते ते सगळं तरी पण किचनमध्ये खायला असतं ना. बघा काय हवे, हा काय हवे, चल बाहेर फ्रीज मध्ये काय नाही, चल. आता तिला भूक लागली ना की किचन मध्ये जाते ती डायरेक्ट, तिला काय हवे असेल ते. तिला दिवा दिसला तिथे लावला होता. कुकीचं जेवण रेडी आहे, तर कुकीला द्यायचंय. पिल्लूला तर भरडी भरवणार आहे, म्हणजे उम्मट चाललेच. दुपारी त्यांनी भोपळ्याचा राईस खाल्लेला, भोपळा टाकून जी खिचडी केलेली ना ती, तुम्हाला सांगते तिच्याहून तिच्या बाबांना जास्त आवडली. दीपकनी खाल्लेली आज, त्याला खूप आवडली खिचडी ती. आता उद्या भोपळा भरपूर सारा आहे, भाजी नाही करणार कारण का खूपच पिकलंय. दीपकसाठी टिफिनला पण न्यायला लागतो ना, त्याच्यामुळे उद्या भोपळ्याची चपाती करेन पराठा टाईप. पिल्लूला पण देईल चपाती दी. कसं फिरतंय बघा. आता उचलून कशाला घेऊ, तिला सिप्पर मधून पाणी देते आणि काहीतरी लावून देते. भरपूर चाला बसा. सो पिल्लूचं जेवण वगैरे झालंय, माझं जेवण झालंय. पिल्लूला मी आज दिलेलं नाचणीचं सत्व, कारण का तिला सकाळी ब्रेकफास्ट तिचा स्किप झालेला उशिरा उठल्यामुळे, आणि सत्व काय खाल्लं नव्हतं. आणि म्हटलं चला जाऊन दे, आज तिला आवडीचं देते रात्री, तिच्या पोट भरून तरी खाईल. सो ते दिलेलं, तिने अगदी नाटक न करता एका ठिकाणी उभं राहून खाल्लं. आणि आता ती खेळते, तिची ती सॉंग्स लावून दिले तिला, तर ती खेळते बघते चालते सगळं तिचं चालूच आहे. दाखवते तुम्हाला, ही बघा पॅन्ट नाही घातली तिने कारण का शू केली. सो आणि आता आम्ही ऑलमोस्ट 11-12 खेळू. आंघोळ घालेल पिल्लूला, पिल्लूला पाऊस पडतो ना तरी मी आंघोळ घालते, डेली आंघोळ घालते 2 दिवस, सो ही 2 टाइम्स. कारण का कसं होतं, शू वगैरे करते, शू पायावरून खाली पडते, तो स्मेल येतो, पाय भरते इकडे तिकडे. सो त्याच्यामुळे तिला आंघोळ घालते, आणि तिला पण ती हॅबिट लागलेलीच आहे. तिला झोप आली ना, तिला झोपायचं असेल ना तर त्याच्या आधी ती बाथरूमच्या दरवाजात जाऊन उभी राहते की आंघोळ घाला म्हणून. सो आता पण तिचं तेच चालू आहे, चालते 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 चालेल चालेल चालू आहे, जरा पण थांबत नाही जरा पण. समोर बघ, आणि असं पण नाही स्लो चालते, एकदम गाडी फास्ट, फास्ट गाडी चालून दे. तर मी आजचा व्लॉग इथे सेंड करते, कारण का आता वाजलेत 11 वाजलेत. पिल्लूला मी आता थोड्या वेळाने थोडंसं पायाची मालिश करेल, कारण का वॅक्सिन दिले थोडीशी गाठ राहिली, आणि तिची रात्री मालिश करते, ॲटलीस्ट पायांची तरी मालिश करते कारण का खूप चालते त्याच्यामुळे. सो आता तिची मालिश वगैरे करेल, तिचा नायड्रेस वगैरे सगळं इथे आणून ठेवले, पाणी गरम लावायचं आहे बस, आता काही नाही. आंघोळ घातली की झालं, नंतर मी ती झोपेल. सो उद्या जे परत रुटीन तुमच्याजवळ शेअर करेल का असेल, त्याने उद्या एक रेसिपी शेअर करेल, म्हणजे उद्या शूट करेल आणि परवा मी शेअर करेल तुमच्याजवळ. सो नक्की बघा. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज जर तुम्ही माझं नवीन असाल आणि माझे व्हिडिओज बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला जर रेसिपी माझी आवडत असेल तर नक्की कमेंट करा.
सो पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पिल्लू आहे ती इथे खेळतीये. पिल्लू सॉंग्स लावून गेलेत ना, कारण का मी कपडे वगैरे परत किचन वगैरे आवरते ना, थोडं थोडं कामं जी असतात ती करून घेते झोपायच्या आधीची. बेड वगैरे क्लीन करून घेतला, त्यामुळे तिला थोडंसं सॉंग्स लावून दिलेत. ती बघत तर नाही आहे, नुसती इकडे तिकडे नाचते माझ्या वाटून. आणि तिचं आज असं झालं, तिला ना मी दोनदा शेव दिली, तर ती सारखी किचनमध्ये जाते की शेव दे म्हणून. सो तेच चालू आहे तिचं आता, पण चालतेच आहे. गाणं लागलं कुठे आणि कुठे कुठे फिरतो. तिला पॅन्ट नाही घातली त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही आहे. सो चला बाय बाय, गुड नाईट. पिल्लू कडून पण गुड नाईट तुम्हाला.